थेट एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या सत्राची प्रक्रिया इतकी लांबली तर दुसरं सत्र कधी पार पडणार असा सवाल आता विद्यार्थी विचारत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमधली जी महाविद्यालये तिथं शिकणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची येत्या 15 मार्चपासून परीक्षा सुरू केली जाणार आहे असं जाहीर करण्यात आलं होतं. पण अजूनही ऑनलाईन परीक्षा घेणारी तांत्रिक यंत्रणाच तयार नसल्यानं या परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांसाठी गेल्या वर्षी एका संस्थेला कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र त्यात तांत्रिक अडचणी असल्याचं कारण पुढे करत आता पुन्हा नवीन कंत्राटदार आणण्याचा घाट घातला जातो आहे. नवा कंत्राटदार घ्यायचा का जुना याबाबत विद्यापीठातल्या यंत्रणांचे अद्याप एकमत झालेलं नाहीये. त्यामुळेच विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा घ्यायला एप्रिल उजाडणार आहे. या गोंधळात आम्ही भरडले जातोय असा दावा विद्यार्थ्यांनी केलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा 15 मार्चपासून सुरू होतील असं विद्यापीठाने जाहीर केलं होतं. परंतु परीक्षा घेण्यासाठी जुन्याच एजन्सीला नियुक्त करायचं की नवीन एजन्सीला नियुक्त करायचं याबाबत अनेक विद्यापीठाचं एकमत ठरलं नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. परीक्षा आधीच कोरोनामुळे उशिरा होत आहे, त्यामध्ये विद्यापीठाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक यांनी एजन्सीच नियुक्त केली नाही. कोण एक्झाम घेणार, कोण घेणार नाही याबद्दल त्यांचं ठरलेलं नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. प्रथम सत्राच्या परीक्षा एप्रिल मध्ये होणार असतील तर मग अंतिम सत्राच्या परीक्षा केव्हा होणार असा प्रश्न आता विद्यार्थ्यांमध्ये येत आहे. मागच्या परीक्षेमध्ये पण खूप मोठा गोंधळ होता, निकालामध्ये गोंधळ होता, त्यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर याबाबत भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करावा, अन्यथा आणखी मागच्या सारखा आणि आमच्यावरती आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नये. लवकरात लवकर परीक्षा घेऊन त्या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, विद्यार्थ्यांना सोयीस्करपणे परीक्षा देता येईल, तसंच निकालामध्येही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर विद्यापीठाने प्रथम सत्राच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि नंतर अंतिम सत्राच्या परीक्षा असा प्रकार न करता एकदाच परीक्षा आणि म्हणजे एकच परीक्षा घेतली तर त्यामध्ये आणखी बरे पडेल. त्यामुळे विद्यापीठाला माझी विनंती आहे की विद्यापीठाने याबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर परीक्षा सुरू करावी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा अवघ्या 10 दिवसांवर आल्या असताना सुद्धा पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षेसंदर्भातलं वेळापत्रक व परिपत्रक अजून सुद्धा जाहीर करण्यात आलेलं नाही. परीक्षेसंदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट कुठल्याच एजन्सीला दिलं नसल्यामुळे या सगळ्या अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे असं विद्यापीठ प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. परंतु मग इतक्या दिवस विद्यापीठ प्रशासनाने एजन्सी रिक्रूट का केली नाही हा सुद्धा प्रश्न सातत्याने विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या सगळ्या विषयामुळे विद्यार्थ्यांचं अकॅडमिक लॉस होऊ शकतं याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही व वेळेवर वेगवेगळे निर्णय विद्यापीठ घेत असल्यामुळे याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे. या सगळ्या संदर्भात पुणे विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेसंदर्भातलं परिपत्रक आणि वेळापत्रक जाहीर करावं जेणेकरून विद्यार्थ्यांचा मानसिक ताण हा कमी होईल. परीक्षेसाठी निवडलेल्या एजन्सी सोबत 1 वर्षाचा करार पुणे विद्यापीठानं केला होता, त्यामुळेच परीक्षा विभागानं जुन्या एजन्सी सोबत परीक्षेसंदर्भात नियोजन सुद्धा सुरू केलं होतं. पण जुन्या एजन्सीला काम न देता नवीन एजन्सी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अशी चर्चा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाली. बर, याबद्दल विद्यापीठ प्रशासनाकडून नेहमीप्रमाणेच कोणतंही स्पष्टीकरण अद्याप विद्यार्थ्यांना देण्यात आलं नव्हतं, त्यामुळेच विद्यार्थी परत संभ्रमातच होते. पण याविषयी पुणे विद्यापीठाचे परीक्षा व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे काय म्हणतायत बघा. खरं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा कधीही कोणाला अनुभव नाहीये. हा काही अशा प्रकारचा आर्थिक विषय नाहीये, हा अत्यंत तांत्रिक बाब आहे. मी त्या निर्णय प्रक्रियेत आहे म्हणून आपल्याला सांगतो की त्यांच्याशी जो अग्रीमेंट होता त्या अग्रीमेंटमध्ये वर्षभराचा अग्रीमेंट होता, पण जी निविदा मागवली गेली होती, जो मंजुरी घेतली होती, ती फक्त एका परीक्षेची असल्यामुळे ते थोडं एक कन्फ्युजन झाल्यामुळे असं वाटलं की हे करता येईल. आणि जेव्हा मीटिंगमध्ये विषय आला व्यवस्थापन परिषदेत तेव्हा असं लक्षात आलं की हे करता येणार नाही, परत आपल्याला प्रक्रिया करायला लागेल. नाही, खरं म्हणजे तोही निर्णय केला तरी विद्यार्थ्यांबरोबर इनजस्टिस होईल त्या अर्थाने, कारण पुन्हा 2 सेमिस्टरच्या परीक्षा एकदम झाल्या, मुलांवरती लोड येणार, सगळा ताण येणार, हाही विषय होऊ शकतो. आणि त्यामुळे त्याविषयी आता 10 तारखेला मॅनेजमेंट काउन्सिलची आमची मीटिंग आहे, त्यात आम्ही तीही चर्चा करू. पण मला असं वाटतं की फक्त 15 दिवसाने हा विषय पुढे जाणार आहे आणि कदाचित जून जुलैपर्यंत आपण तोही टप्पा पूर्ण करू. तसंही कोरोनामुळे 1 वर्ष एकूणच शैक्षणिक काय, व्यावसायिक काय, सामाजिक काय, सर्व स्तरावरती थोडं डिस्टर्ब झालेलं आहे.
पण आपण तो प्रयत्न करतो की तो कशा पद्धतीने कव्हर करता येईल या सगळ्या याच्यामध्ये. एक अजून सांगायचं राहिलं म्हणजे की मागच्या परीक्षेचा अनुभव बघता काही व्हॅल्यू ॲडिशन या परीक्षेमध्ये टेक्निकली काही करता येईल का यासाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत आणि त्याही दृष्टीने थोडासा प्रयत्न चाललाय. कदाचित तसं झालं तर परीक्षा अजून लवकर होऊ शकतात सगळ्याच्या तसं, म्हणजे त्याच्यात कुठलाही वाद नाही आहे. मागच्या वेळेस ज्या माणसाला ज्या व्यावसायिकाला हे काम दिलं होतं आमच्या इंटरनल सिस्टीमला असं वाटलं की त्याला हे काम कंटिन्यू करता येईल, पण ज्या टेक्निकल प्रॉब्लेम लक्षात आल्यानंतर लक्षात आलं की त्याला हे काम देता येणार नाही, नव्याने निविदा करायला लागेल, नव्याने प्रक्रिया करायला लागेल, ती प्रक्रिया शॉर्ट असल्यामुळे ती 15 दिवसात पूर्ण होईल आणि बाकी सगळी तयारी झालेली आहे, पेपर सेट झालेले आहेत, सगळ्या प्रकारची तयारी झाली, फक्त तो निविदा ही झाली की लगेच त्याला काम दिलं की 15 दिवसानंतर परीक्षा 100% सुरू होईल. दरवेळी बदलणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या धोरणांचा फटका विद्यार्थ्यांना चांगलाच बसतोय. आधीच कोरोनामुळे यंदा शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, त्यातच आता परीक्षांचा हा गोंधळ होणं म्हणजे थेट आमच्या करिअरशी खेळ असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. दोन्ही सत्राच्या परीक्षा एकत्रच घ्या अशी मागणीही आता पुढे येते, पण अंतिम निर्णय मात्र 9 तारखेच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. बदलत्या धोरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुण्याहून शिवानी खुरगडे, लोकमत.